प्रचंड पाऊस आणि महापुरामुळे जीवित आणि वित्तहानी झाली लाखो लोक बेघर झाले आता जलसंकट कमी झालं असलं तरी केरळ पूर्वपदावर येण्यासाठी काही महिने लागणार आहेत रिलीफ लोकांसाठी देशभरातून मदत यामध्ये कोल्हापूरकर आघाडीवर आहेत गेल्या रविवारपासून ही मंडळी आरोग्य सेवा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत आजवर दीड हजार व्यक्तींवर उपचार करण्यात आले आहेत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या प्रचंड पावसामुळे केरळमध्ये दहा ऑगस्टनंतर महापूर आला या आपत्तीत तीनशे पन्नासहून अधिक जण मरण पावले तर दहा लाखाहून अधिक जण बेघर झाले बेघरांसाठी मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत या शिबिरार्थींना मदत करण्यात कोल्हापूरकर अग्रेसर आहेत उज्ज्वल नागेशकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अन्नछत्र सुरू केलंय तसंच कोरगावकर ट्रस्ट आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं केरळमधील कायमकुलम हरिपद वियापुरम आणि ॲलिपे या ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाते अमोल कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर शीतल पाटील डॉक्टर शिवराज देसाई डॉक्टर आनंद मोरे रवींद्र देसाई आणि व्हाईट आर्मीचं पथक त्यासाठी अहरात्र झटत आहे या पथकानं दीड हजाराहून अधिक व्यक्तींच्यावर उपचार केले आहेत मोफत औषधेही वाटली जात आहेत होडीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आणि कोणत्याही सुविधा नसताना अन्न पाण्याची वानवा असताना या पथकानं आपले कार्य सुरू ठेवून सेवाभाव जोपासला आहे